विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवन जगत असताना अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो की आपल्याला त्या टप्प्यावरती बालपणातील आठवणी आठवतात, पूर्वीच्या आठवणी आठवतात. मग आपण बालपणामध्ये केलेली मौज मजा, त्याचप्रकारे आपण शाळेमध्ये केलेली मौज मजा, शाळेतल्या आठवणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. ज्यावेळेस आपल्याला शाळा आठवते तर त्यावेळेस आपल्याला त्या शाळेमधील शिक्षक आठवतात ज्याने आपल्यावरती संस्कार केले. आणि ह्या आठवणी ज्यावेळेस आपल्याला आठवतात आणि एखाद्या माणसाची पूर्वीची परिस्थिती जर अतिशय गरिबीची असेल तर ते दिवस त्याला आठवताना तो अगदी भावूक होतो. तर आज आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या ऊर्जाशक्त जागर या पाठामधून त्यांच्या बालपणातील आठवणी, त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी आपण पाहणार आहोत. आज आपण डॉक्टर माशेलकर यांचा ऊर्जाशक्त जागर हा पाठ पाहणार आहोत. आता या ठिकाणी ऊर्जा, ऊर्जा म्हणजे काय तर मनोबळ. ऊर्जा म्हणजे मनोबळ. ऊर्जा आणि जागर म्हणजे जागृत राहणे. जागर ऊर्जा म्हणजे मनोबळ आणि जागर म्हणजे जागृत राहणे. तर प्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांचा जन्म आहे 1943. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष हे नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मुलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने ते सन्मानित झाले आहे. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाईमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, री इन्व्हेटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. तर या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी कोणता आशय मांडला आहे बघा. तर प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या पाठामध्ये त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये ज्या बालपणातल्या आठवणी आहेत त्या बालपणातल्या आठवणी यांनी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याची छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले त्याचे वर्णन या पाठात आले आहे. तर डॉक्टर माशेलकर यांचे वडील, डॉक्टर माशेलकर हे केवळ 6 वर्षाचे होते तेव्हा ते वारले होते आणि त्यानंतर त्यांच्या आईने अगदी जिद्दीने त्यांना पुढे कसे शिकवले आणि डॉक्टर माशेलकर इथपर्यंत कसे पोहोचले याची माहिती या पाठामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. बघा, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. तर डॉक्टर माशेलकर काय म्हणत आहेत की शाळा आणि शिक्षक असा ज्यावेळेस विषय येतो तर त्यावेळेस मला माझी मुंबईतील शाळा आठवते आणि ती शाळा आठवल्यानंतर त्या शाळेमध्ये जे शिक्षक होते ज्यांनी माझ्यावर संस्कार केले ते शिक्षक माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. आता आपुलकीने म्हणजे प्रेमाने, संस्कार, संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण. संस्कार संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण. तर ते सांगतात की गिरगावमधील युनियन हायस्कूलमध्ये ते शिकत होते तर त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले भावे सर, जोशी सर, शिर्के सर यांनी त्यांच्यावरती संस्कार केले. ते संस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचे ठरले. ते म्हणतात की मी या शिक्षकांचा कायम ऋणी आहे. पण त्याचवेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. डॉक्टर माशेलकर म्हणतात की ज्यावेळेस शाळा आणि शिक्षक हा विषय माझ्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस मला
भावे सर, जोशी सर, शिर्के सर या सर्वांची आठवण येते, कारण या सर्वांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. पण या सगळ्या गोष्टी मला का आठवतात, मी शाळेमध्ये का जाऊ शकलो, तर मी कोणामुळे त्या शाळेमध्ये जाऊ शकलो, तर माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांच्या मी कायम ऋणात राहीन. तर या ठिकाणी परमप्रिय म्हणजे परमप्रिय परमप्रिय म्हणजे अतिशय आवडती. तर ते म्हणतात बघा की माझे मामा आणि आई यांच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो, शाळा शिकू शकलो. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. तर बघा आईला आपल्या आयुष्यामध्ये अगदी मोलाचे स्थान आहे. आई आपली पहिली शिक्षक असते, पहिली गुरु असते. आई जी आपल्याला आयुष्यामध्ये जी शिकवण देते ती शिकवण या जगामध्ये कोणीही देत नाही. म्हणून हे डॉक्टर माशेलकर सुद्धा म्हणतात की माझी आई ही माझी पहिली शिक्षक आहे. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. सर्वस्व म्हणजे संपूर्ण सर्वस्व म्हणजे संपूर्णता. तर डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझी आई ही केवळ माझी शिक्षकच नव्हती तर सारे काही माझे आयुष्यातील सारे काही ही माझी आईच होती आणि आईमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो, इथपर्यंत माझी जडणघडण होऊ शकली. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. तर डॉक्टर माशेलकर हे मूळचे गोव्यातील आणि गोव्यामधील दक्षिण गोव्यातील माशेल हे त्यांचे गाव. माझे बालपण तिथेच गेले, माझे मामाही याच गावातले. बघा तर डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझे बालपण हे त्या माशेल गावामध्ये गेले आणि माझे मामासुद्धा योगायोगाने त्याच गावातील होते. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ बट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लरीसारख्या येत असतात. तर निवांतपणा बघा या ठिकाणी निवांतपणा म्हणजे शांतता. निवांतपणा म्हणजे शांतता. आता पुसटशा पुसटशा म्हणजे अस्पष्ट. तर ते म्हणतात की ज्यावेळेस मला माझ्या बालपणातील आठवण आठवतात तर त्या माशेल गावामध्ये मी मोकळ्या मैदानामध्ये फिरत होतो ती आठवण मला आठवते. त्याचबरोबर पिंपळ कट्ट्यावर बसून काही गप्पा मारल्या आहेत त्या गप्पासुद्धा मला त्या आठवतात आणि ह्या सगळ्या आठवणी वाऱ्याच्या लहरीप्रमाणे माझ्या मनात येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वाढले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. बघा तर डॉक्टर माशेलकर हे केवळ 6 वर्षाचे होते आणि 6 वर्षाचे असताना या डॉक्टर माशेलकरांचे वडील वाढले आणि लहान वयातच या डॉक्टर माशेलकरांच्या आवडवरून पितृचक्र हरपले आणि ते एका वेगळ्याच संकटामध्ये सापडले. आता या ठिकाणी उदरनिर्वाह म्हणजे पोटापाण्याची व्यवस्था, उपजीविका. तर ज्यावेळेस या डॉक्टर माशेलकरांचे वडील वाढले त्यावेळेस या डॉक्टर माशेलकर त्यांची आई यांच्यासमोर पोटापाण्याची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांनी आपले मूळचे गोव्यातील माशेल हे गाव सोडले आणि ते मुंबईमध्ये कामासाठी आले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. अशा प्रकारे त्यांनी आपले माशेल हे गाव सोडले आणि ते मुंबईमध्ये येऊन पोहोचले. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये आले आणि गिरगावातील खेतवाडीमधील एका लहानशा खोलीमध्ये ते राहू लागले. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली आणि डॉक्टर माशेलकरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता की आपला उदरनिर्वाह आपण यापुढे कसा करायचा. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसं जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणार मी. त्यावेळेचं वातावरण हे असंच होतं. आता दारिद्र्य म्हणजे गरिबी, अल्पशिक्षित म्हणजे कमी शिकलेली. अल्पशिक्षित म्हणजे कमी शिकलेली. आसुसलेला म्हणजे ओढ असलेला. आसुसलेला
आसुसलेला म्हणजे ओढसलेला. तर त्यांच्या वाट्याला पहिल्यापासूनच दारिद्र्य आलं होतं, गरिबीची परिस्थिती त्यांच्यासमोर होती आणि त्यामध्येच त्यांची आई ही कमी शिकलेली होती, अल्पशिक्षित होती आणि त्यामुळे डॉक्टर माशेलकर यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न होता की मी शाळेत जाऊ कसा. तर अशा प्रकारचं त्यांच्यासमोर एक बिकट वातावरण निर्माण झालं होतं, बिकट परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागत होतं. पण पुढे बघा, पण माझ्या आईनं धीर सोडलं नाही. अशी जरी बिकट परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली होती, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या आईने मात्र अजिबात धीर सोडला नव्हता, ती अजिबात कसली नव्हती. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ही कसली नाही, वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती आणि जे काही मिळेल ते काम ती करण्यास तयार होती. खूप कष्ट करत ती आपल्या या लहान मुलाला ती वाढत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले आणि त्यामध्ये त्यांचे मामा हे त्यांच्या गावचे रहिवासी होते आणि त्यांचे मामा हे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला आणि अशा प्रकारे त्या मामांच्या मदतीमुळे त्यांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. ही शाळा महापालिकेची होती, माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती बेताचीच होती. बघा, हे सांगितले की मी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला तो प्रवेश माझ्या मामामुळं मला मिळू शकला आणि ती शाळा महापालिकेची होती आणि ज्या प्रकारे माझी परिस्थिती गरिबीची होती, बेताची होती, त्याच प्रकारे ती शाळासुद्धा अतिशय साधी आणि गरीब अशाच प्रकारची होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. शाळा जरी बेताची असली तरीसुद्धा त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक होते ते मात्र अगदी मनाने श्रीमंत असे होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. वयाच्या 12 वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. आता अनवाणी म्हणजे चप्पल न घालता अनवाणी. आपल्या पायात जर चप्पल नसेल तर आपण बाहेर पडत नाही. बाहेर पडता सुद्धा, घरातून बाहेर पडताना आपल्याला चप्पल लागते. पण या डॉक्टर माशेलकरांनी मात्र वयाच्या 12 वर्षापर्यंत पायात चप्पल घातली नव्हती, अगदी अनवाणीच ते करत होते आणि अशा प्रकारे बिकट अवस्थेमध्ये ते आपले शालेय शिक्षण पूर्ण करत होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठे संकट समोर आलं. बघा, तर आता त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि ते आता हायस्कूलमध्ये जाऊ इच्छित होते. पण त्यांच्यासमोर एक मोठे संकट उभे राहिले होते. कोणते संकट? बघा, त्यावेळेची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? बघा, तर ते सांगत आहेत की त्यावेळेस प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मी हायस्कूलमध्ये प्रवेश घेणार होतो पण माझ्यासमोर बिकट परिस्थिती असल्यामुळे 21 रुपये कसे भरावे हा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्याला आता 21 रुपये खूप कमी वाटतात, परंतु त्या काळामध्ये त्या डॉक्टर माशेलकरांना हे 21 रुपये भरणेसुद्धा अतिशय अवघड गोष्ट होती. प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे मला वाटू लागले आणि आता त्या डॉक्टर माशेलकरांना वाटले की आत्ता आपण पुढे काही शिकू शकणार नाही, एवढे पैसे माझी आई भरू शकणार नाही, माझे शिक्षण याच ठिकाणी बहुतेक थांबणार. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. डॉक्टर माशेलकरांची आई मात्र हिंमत नव्हती, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही खर्चून जाणार नव्हती. तिने अजिबात धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. आता बिराड बिराड म्हणजे कुटुंब. ज्यावेळेस 21 रुपये भरायचे होते आणि 21 रुपये कुठून येणार हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला, त्यावेळेस त्यांची आई अजिबात खचून गेली नाही. त्या आईने वाटेल ते काम करण्यास तयारी बसवली. आजूबाजूच्या कुटुंबामधील तिने काही कामे मिळवली. आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे थोडेथोडे तिने पैसे जमवायला सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आता या ठिकाणी परिचय म्हणजे ओळख. परिचय म्हणजे ओळख आणि माऊली म्हणजे आई. तर ज्यावेळेस 21 रुपये त्या डॉक्टर माशेलकरांना शाळेमध्ये भरायचे होते, त्यांची आई खूप कष्ट करत होती, आजूबाजूच्या कुटुंबामध्ये काम करून ती पैसे मिळवत होती,
हा प्रसंग एका माऊलीला शेजारच्या आईला माहिती होता आणि ती माऊली यांच्या मदतीला धावून आली आणि त्यामुळे त्यांच्या प्रवेशिकेचा प्रश्न मिटला आणि त्याला या डॉक्टर नाशलकर यांना शाळेमध्ये प्रवेश मिळू शकला. एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेशिकेची व्यवस्था झाली, पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळेच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश बंद झाले होते. पण ज्यावेळेस तिची व्यवस्था झाली होती त्यावेळेस एक अडचण निर्माण झाली की गिरगावमधील ज्या नामांकित शाळा होत्या त्या नामांकित शाळांमधले प्रवेश त्या ठिकाणी बंद झाले होते. आणि नामांकित म्हणजे प्रसिद्ध नामांकित. नामांकित म्हणजे प्रसिद्ध. तर अशा प्रकारे नामांकित शाळेतले प्रवेश बंद झाले होते आणि त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये त्यावेळेस प्रवेश घेतला. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि अशा प्रकारे त्यांना युनियन हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. आणि अशा प्रकारे त्यांचा माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. त्यांच्या शिक्षणाला एक वेगळी गती मिळाली. अनेक अडीअडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतो, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. आणि अशा प्रकारे त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली होती. माध्यमिक शिक्षण त्यांनी सुरू झाले होते आणि जमेल तसे ते त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे येत होते. ते म्हणतात की ज्या ठिकाणी मी राहत होतो तेथील जागा होती ती अभ्यासाला अतिशय अपुरी होती आणि तेथील वातावरणसुद्धा अभ्यासाला अजिबात पूरक असे नव्हते. परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीवरतीसुद्धा त्यांनी मात केलेली आहे आणि पुढे त्यांनी यश मिळवलेलं आहे. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीनं अभ्यास करत राहिलो. जे पूरक जर वातावरण असलं ते सुद्धा त्यांनी मनामध्ये जिद्द बाळगली आणि जिद्दीने त्यांनी भविष्यामध्ये यश मिळवलं. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतः झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया भक्कम झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया भक्कम झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. आता या ठिकाणी वृत्ती, वृत्ती म्हणजे स्वभाव. वृत्ती म्हणजे स्वभाव. निरपेक्ष म्हणजे अपेक्षा नसलेले. निरपेक्ष निरपेक्ष म्हणजे अपेक्षा नसलेले. आंतरिक म्हणजे मनापासूनची. आंतरिक आंतरिक म्हणजे मनापासूनची. तर हे डॉक्टर माशेलकर म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत मी यश मिळत होतो. आणि डॉक्टर माशेलकर या ठिकाणी सांगतात की मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो तिथे शिक्षक हे निरपेक्ष वृत्तीचे होते. अतिशय चांगले शिक्षक मला त्या शाळेमध्ये लाभले. जरी माझी परिस्थिती ही बेताची होती, घरामध्ये अनुकूल वातावरण होतं, तरीसुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत मी यश संपादन करत होतो. मला जे शिक्षक लाभले त्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. माझ्यावरती केवळ चांगले संस्कारच केले नाही, तर माझ्या जीवनाचा त्यांनी पाया त्या ठिकाणी भक्कम केला आणि त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. अशा प्रकारे माझ्या शिक्षकांचे माझ्यावरती अनंत उपकार आहे. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्याचा पाया भक्कम झाल्यानंतर मला एक शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ त्या ठिकाणी वाटू लागली. मी मनापासून शिक्षण घ्यावं असं मला त्या ठिकाणी वाटू लागलं. तर अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये माहिती पाहिली. आज आपण या पाठामध्ये कोणती माहिती पाहिली आहे? तर डॉक्टर माशेलकर यांनी ऊर्जेसाठी जागर या पाठामध्ये त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात की मला जे शिक्षक लाभले तर ते शिक्षक या शिक्षकांमध्ये भावेसर असतील, शिर्केसर असतील, जोशीसर असतील, या सर्वांनी माझ्यावरती जे संस्कार केले ते संस्कार मी कधीही विसरणार नाही. आणि हे संस्कार किंवा मला शाळेतील जे शिक्षक लाभले ज्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आठवतात त्या आठवणी का आठवतात, कोणामुळे आठवतात? तर माझ्या आईमुळे आणि माझ्या मामामुळे. कारण का? तर डॉक्टर माशेलकर यांचे वडील ते केवळ 6 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचे वडील वाढले आणि त्यामुळे त्यांच्यासमोर एक बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि या बिकट परिस्थितीसमोर त्यांच्या आईने मात्र हार मानले नाही.
ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस त्यांची आई आणि हे डॉक्टर माशेलकर मुंबईमध्ये गिरगावमध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांची आई वाटेल ते काम त्या ठिकाणी करू लागली, कष्ट करू लागली आणि या माशेलकरांना शिकवू लागली. त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासमोर प्रश्न निर्माण झाला की माध्यमिक शिक्षणाची जी 21 रुपये फी होती ती फी कशी भरायची. तर त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्या आईने हार मानली नाही, तिने आजूबाजूच्या कुटुंबामध्ये कामे घेतली आणि त्या ठिकाणी असणारी एक माऊली होती ती माऊली या दोघांच्या मदतीला धावून आली आणि त्यावेळेस त्यांच्या 21 रुपये फीचा प्रश्न मिटला आणि त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. आणि ते ज्या ठिकाणी राहत होते तेथील परिस्थिती अनुकूल नव्हती, इथले वातावरण अभ्यासाला पूरक नव्हते, तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीवरती त्यांनी मात करत पुढे यश संपादन केले. ते म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये जे मला शिक्षक लाभले, ज्या शिक्षकाने माझ्यावर संस्कार केले, ते संस्कार माझ्या आयुष्यामध्ये उपयोगी पडलेच. तर त्या शिक्षकाने संस्काराबरोबरती माझ्या आयुष्याचा पाया भक्कम केला आणि अशा प्रकारे मला शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाढू लागली. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण आज माहिती पाहिलेली आहे. आज आपण इथपर्यंतच पाठ पाहणार आहोत, उर्वरित पाठ आपण पुढील भागामध्ये पुढील जास्त केला पाहणार आहोत. धन्यवाद.